नमस्कार मंडळी, चला तर मग आज बनवूयात मस्त अशी बासुंदी अगदी घरच्या घरी कमी साहित्यामध्ये. 1 लिटर दुधापासून बासुंदी बनवणार आहोत. साधारणतः 7 वाट्या ही बासुंदी बनते. इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे, त्यातलं 1/2 लिटर दूध बाजूला काढून ठेवलेलं आहे. आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत. मी इथे पिस्ता, काजू, बदाम आणि चारोळी घेतलेली आहेत, बारीक चॉप करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर घेतलेला आहे 125 ग्रॅम खवा, 1 वाटी साखर, 1 छोटा चमचा कॉर्नफ्लावर आणि त्याचबरोबर वेलची आणि जायफळची पूड. सर्वात आधी एका पसरत भांड्यामध्ये हे 1/2 लिटर दूध आहे ते आपण सत्तर ढवळत उकळून घ्यायचं आहे. दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट जे आहेत ते हलके 2 ते 3 मिनिटांसाठी शेकून घेणार आहोत. त्याच्याच बाजूला आपण हा खवासुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून 2 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत वेलची आणि जायफळाची पूड. हे मिश्रण आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे. त्याचबरोबर 1/2 लिटर दुधामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लावर घालून गुठळी न होऊ देता हे दोन्ही साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं आहे. दूध आपलं छान असं उकळलेलं आहे. 5 ते 7 मिनटं दूध उकळून झाल्यावर यामध्ये आपण ॲड करणार आहोत खवा आणि ड्रायफ्रूटचं मिश्रण. व्यवस्थित गुठळी न होऊ देता छान असं हलवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनटं उकळू लागलं की यामध्ये आपण कॉर्नफ्लावर आणि दुधाचं जे मिश्रण आहे ते हलक्या हाताने ॲड करत आपण हे दूध छान असं ढवळून घ्यायचं आहे. बघू शकता कन्सिस्टन्सी लगेचच बदलते. बाजूला जी साय धरते ना तीसुद्धा आपण हलक्या हलक्या हाताने यामध्ये ॲड करत जायची आहे. 5 मिनटं शिजून झालं की यामध्ये आपण घालणार आहोत 1/2 वाटी किंवा 1 वाटी साखर, आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता. संपूर्ण बासुंदी छान अशी आटू लागलेली आहे, भाजायची आहे. किमान 1/2 तास लागतो संपूर्ण प्रोसेस व्हायला, पण जी बासुंदी बनेल ना ती खूप छान लागणार आहे. तर या गुढीपाडव्याला नक्की ट्राय करून बघा. साधारण 1 लिटर दुधापासून इथे 7 वाट्या बासुंदी झालेली आहे. तयार झालेली बासुंदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून थंडगारसुद्धा सर्व करू शकता. पुरीसोबत किंवा तशीच खायलासुद्धा खूप छान लागते. पुरीची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेली आहे. चला तर मग तुम्हा सर्वांना गुढीपाडवा व हिंदू नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत आपल्या पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.